मी झारखंडला कधी गेलो नाही, झारखंडची राखी पाहिली नाही, झारखंडच्या 81 आमदारांपैकी कुणाचा माझ्याकडे क्रमांक नाही आहे आणि मी काय राष्ट्रीय नेता नाही आहे. मी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता आणि पक्षाचा महासचिव म्हणून काम करतो, त्यामुळं मी झारखंड सरकार जवळ पाळेल हे सारा कपोलकल्पित आहे. आणि आज काल नाना पटोलेंनी आरोप केला होता, आज झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी कबूल केलं. झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांना म्हणाले हे सारा ब्लंडर आहे, हे सारा ब्लंडर आहे. आमचे कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नाही आणि आमच्या कोणत्याही आमदारांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नाही हे झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळं या पद्धतीने राजकारणामध्ये अफवा करून महाराष्ट्रामध्ये आणि इकडे तिकडे असे अफवा तयार करून जाणीवपूर्वक मला आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. साहेब, आज तुम्ही एम्बार आहात.